सापांविषयी जनजागरण करत पर्यावरणाचा मंत्र देणाऱ्या सर्पयात्रेचं लातूरमध्ये स्वागत करण्यात आलं. या यात्रेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या सर्प प्रदर्शनाला प्रतिसाद मिळत असून असा उपक्रम सातत्यानं राबवावा अशी अपेक्षा विद्यार्थी आणि पालकांची आहे. सगळेच साप विषारी नसतात. साप मारले तर पर्यावरणाचा समतोल बिघडतो ही बाब या सर्पयात्रेच्या निमित्तानं समजावून सांगितली जात आहे. या निमित्तानं मांडण्यात आलेल्या सर्प प्रदर्शनात 40 हून अधिक विषारी आणि बिनविषारी साप मांडण्यात आले आहेत. लोकांमध्ये जे सापाबद्दल गैरसमज आहेत ते दूर करणे, विनाकारण अंधश्रद्धेपोटी साप दिसला की मारणे आणि गैरसमजामुळे लाखो सापाची हत्या होते ते टाळण्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन करणे, सापांविषयी गैरसमज दूर करणे त्या सर्पयात्रेचा प्रमुख हेतू आहे. लातूरच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात सुरू असलेल्या या प्रदर्शनाला विद्यार्थी आणि पालकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रदर्शनामुळे अनेक गैरसमज दूर झाले असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. या प्रदर्शनामुळे आम्हाला कोणते साप विषारी आहेत व कोणते साप बिनविषारी आहेत हे कळलं. आमच्या जर घरी साप निघाला तर आम्ही त्या सर्पमित्राच्या सहाय्याने त्याला सुरक्षित जागी ठेवू. या प्रदर्शनामुळे आम्हाला कळलं की जे विषारी साप बिनविषारी साप आणि अशा हे कुणीही सापांना मारू नये असे मला वाटते व सर्व सापांना व्यवस्थित जंगलात सोडावे असे मला वाटते आणि अशी प्रदर्शन पुन्हा पुन्हा ठेवावे असे मला वाटते. औरंगाबादहून निघालेली ही सर्पयात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागरण करणार आहे. वनविभाग, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सर्पमित्र संघटनांनी या उपक्रमाचं आयोजन केलं आहे. रवींद्र जगताप, सहारा न्यूज ब्युरो, लातूर. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं बाबासाहेब नाईक चित्र